जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल। स्टार्टिंगला जो बोर्ड बघितला, टायटल बघितलं, आणि मी स्वतः बोलतो 10 लाखाला, हा 100% 10 लाखाला काय भेटणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला बघायला लागणार। अहो 10 लाखाला घरच भेटणार आहे ना, रिअल इस्टेटचं चॅनल। पण त्यासाठी बघा, विस्तारित तुम्हाला माहिती ऐकायला लागणार आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे, हे अजिबात सोडायचं नाही। समजे माहिती या व्हिडिओ मध्येच असणार आहे। फोन केलं, विचारलं की 10 लाखाचा बोर्ड लावलं, तर कोण बोलू शकत नाही तसल्लीने तुम्हाला, कारण की एवढा वेळ तुमच्याकडं पण नाहीये आणि आमच्याकडं पण नाहीये। त्यासाठी हा व्हिडिओचा निर्माण केलेला आहे। ह्याच्यामध्ये सगळी कर्तृत्व दाखवलेली आहे, सगळं काही सिस्टम दाखवलेलं आहे। कर्तृत्व नाही हो, सिस्टम सगळं समजवलेलं आहे, नाहीतर तुम्ही बोलणार काय पण बोलतो हे कासिम, बरोबर ना? अहो मंडळी थांबा, पहिला मला हे बोला की 250 स्क्वेअर फीटचं पुण्यामध्ये सिटी एरियामध्ये तुम्ही सांगा मला किती पर्यंत जाईल घर, किती? 60-70? 1 करोड? 40-50? का 10-15? सांगा। हे प्रश्नांचं उत्तर तुम्ही आहे ना कमेंट बॉक्स मध्ये आरामशीर मला करा। ओके, झालं, तुमच्यासाठी प्रश्न दिलेले आणि तुम्ही मला आहे ना सांगा मला। पण त्याच्या अगोदर हे विचार करा, भेटन तुम्हाला 250 स्क्वेअर फीटचं आहे ना, 15-20 लाखाला पण भेटणार आहे। कसं, एक इंडिव्हिज्युअल बिल्डिंग भेटणार आहे किंवा एखादं छोटं मोठं घर भेटणार आहे, पण कुठं असणार आहे? शांती असणार आहे का तिकडं? शांती म्हणजे अहो, 2-व्हीलर पार्किंग, आजूबाजूला चिटकलेले भिंत नाही, बरोबर ना? आणि झोपडपट्टी एरिया पण नाही। भेटणार का तसं सांगा आम्हाला, नाही ना? वाटलं सर तुमचे एजंट वगैरे असेल, त्यांना तुम्ही आरामशीर चर्चा करा की मला 15 लाखामध्ये 250 किंवा 200 स्क्वेअर फीट असं घर कल्याणी नगर किंवा हिंजेवाडी किंवा कात्रज साईड, जे काय तुमचा पुण्यामधला प्रसिद्ध एरिया आहे, त्या एरियामध्ये घर दाखवा मला, भेटतो का पहिला ते सांगा। मग तो ते ज्यांना तुम्ही बोलले, जे ज्यांना माहिती आहे, जे रिअल इस्टेटमध्ये पहिल्यापासून काम करतात, ते तुम्हाला काय बोलणार माहिती का? तुम्हाला खोटं कोणीतरी सांगितलं असं असं, एकदमच चांगलं स्वातंत्र्य। हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा, हे जे आहे अहो मला सांगू द्या, काय होतं माहिती आहे का? तुम्ही मध्ये मध्ये डिस्टर्ब केलं ना, काय बोलायला जमत नाही। अहो मंडळी स्किप करू नका, आता बोर होण्यासारखं काय नाही ह्याच्यामध्ये। बघा, सगळ्यांची इच्छा असती की मस्त पैकी एक आपलं स्वातंत्र्य घर पाहिजे, 1000 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे, गार्डन पाहिजे, बरोबर ना? बघा, जागेचं नाही बोलला, जागे सकट नाही बोललेले मी इकडं तुम्हाला 10 लाख घराचे बोललेले, आता घराचे ते कंस्ट्रक्शनचं बोललेलं, नाहीतर तुम्ही म्हणणार की हे कासिम शेख 10 लाखाला संपूर्ण। अहो थांबा ना, काय गडबड लावलेली? अहो मंडळी बघा, जे पहिला तुम्हाला जागा पण तुम्हाला एकदम चिल्लर भावामध्ये भेटू राहिलेली आहे। अहो सुलभ हप्त्यामध्ये जागा आहे, 0% व्याज आहे, आणि किती भरायचं तुम्हाला माहिती का? 5 लाखाची घेतली तर फक्त 2.5 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट भरायचे, आणि वरती जे आहे रजिस्ट्रेशन करायला नको का नावावरती, तर 30,000 वरती लागणार आहे। आणि हप्ता काय असणार आहे? 5 आणि 10 हजाराचा हप्ता असणार आहे। आता तो घराचा राहिला विषय की 10 लाख पण नाही तुमच्याकडं, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डायरेक्टली होम लोन भेटणार आहे। आता तुम्ही बोलणार जागा येणे आहे का, त्याच्यावरती मला होम लोन भेटू शकतो? अहो ॲग्रिकल्चरच जागेवर तुम्हाला डायरेक्टली होम लोन करून देणार आहे। मी बोललो ना, सगळा सिस्टम तयार झालेला आहे इथं, तुम्हाला काही पैसा इकडं भरायची जरूरत नाही। जे तुम्ही जागेसाठी भरणार पैसा 2.5 लाख रुपये आणि 30,000 वरती, ते तर डायरेक्ट तुमच्या नावावरती सगळं जे आहे नावावरती होणार आहे जागा, आणि बाकीचं जे लोन होणार आहे त्यासाठी पण पैसा भरायची जरूरत नाही, ते होम लोन सगळं करून देणार आहे, बरोबर ना? जो होम लोनचा हप्ता असणार आहे, जो काही व्याज असणार आहे तिथं, ते तुम्हाला पेड करायला लागणार आहे, बिलकुल। आणि 100% बघा, हे 10 लाखामध्ये तुम्ही म्हटले ना, हे 10 लाखाचं आम्हाला होम लोन मंजूर झालेलं आहे आमच्या बिल्डरला, तर ते तुमचं घर
वन आरके बनवून देऊ शकतात ते. आता तुम्हाला असं वाटतं की डायरेक्टली वन बी एच के असावं तर सांगा त्यांना, ते बसवून देत असेल वन बी एच के तर बेस्ट आहे. हा पण बैठी घर होणार आहे हे लक्षामध्ये घ्या, नाही तर तुम्ही बोलणार वर खाली काहीतरी नाही राव. तसं नाही, मी ह्यांच्याबरोबर सगळं बोललो, मी आमच्या बिल्डर बरोबर बँकवाल्यांबरोबर सगळी चर्चा झाली आमची, सगळे पॉइंटवर मी आलो तिकडं. आणि एक दिवस आपण व्हिडिओ पण बनवू, बँकवाले आणि हे बिल्डर साहेब यांना सगळ्यांना बसवू. आणि एक आरामशीर काय होतं माहितीये का, लोक व्हिडिओज बघत नाही. हे मोठमोठे आपण लोक आणतो, आपण वकील आणतात तिकडं तिकडं स्क्रीनवरती सगळे येतात लोक, पण व्हिडिओ संपूर्ण बघत नाही. व्ह्यूज असतात मात्र लाख दोन लाख व्ह्यूज झाले गेलेले आपल्या व्हिडिओंना, आणि लोक बघतात धपाधप धपाधप बघतात, पण ते जे रेंज असते ना व्हिडिओ बघण्याची तीच नसती. आता प्रॉब्लेम अजून एक सांगतो तुम्हाला की बरेचसे लोक माझा हा व्हिडिओ जो आहे 10 लाखाचा एक वर्षानंतर दोन वर्षानंतर बघणार आणि मग बोलणार की हा माणूस खोटा बोलतो. पण हा युट्यूब आहे, युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओची तारीख बघा, आजची तारीख, आणि त्यापेक्षा बघा हे रिअल इस्टेटचं, नुसती रिअल इस्टेटचीच माहिती येते ह्याच्यामध्ये, काय आपण तसलं एंटरटेनमेंट वगैरे काय दाखवत नाही. तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, बरोबर ना. आता हे 10 लाखाचं जो घर आहे, बघा तुमचं घर कुठं होणार आहे, पहिला जमीन तुम्हाला शिक्रापूरला खरेदी करायला लागणार, पुणे स्टेशन पासून फक्त 35 ते 40 किलोमीटर, चला 35 ते 40 जे काय असणार आहे ते मॅप बघा तुम्ही, या तुम्ही, कोण बोलतो 35 कोण बोलतो 40 पण जे काय असणार आहे तुम्ही येऊन बघा तिथं. जागा खूप सुंदर आहे, हायवे पासून फक्त 1 किलोमीटर. अहो ताई दादा थांबा ना, 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर असणार आहे. मी शाहिद भाऊ सारखा नाही बोलणार की 500 मीटर बाजूला हायवे रोड दिसतो ना तिकडून, अक्षरशः दोन दोन हायवे रोड दिसतात. एक तर तळेगाव ढमढरेचे दिसतो आणि मेन नगर रोड दिसतो, बिलकुल सेंटरमध्ये ती जागा आहे. आणि त्याच्यामध्ये कसं सामूहिक 7-12 11 लोकांमध्ये 7-12 सामूहिक असणार आहे लक्षामध्ये ठेवा. आता तुम्ही डायरेक्टली 11 गुंठे घेतली तर इंडिपेंडेंट म्हणजे इंडिव्हिज्युअल 7-12 तुमचा होऊ शकतो त्याच्यामध्ये, काय वाद नाही त्याच्यामध्ये. इंडिव्हिज्युअल तुमचा 7-12 असणार आहे, तुम्हाला खरेदी खत भेटणार आहे, जे काही रजिस्ट्रेशनला चार्जेस लागणार आहे ते तुम्हाला पेड करायला लागणार आहे आरामशीर. आणि त्याच्यामध्ये सगळं काही पेपर सहित. आता तुम्हाला कसं काय यावं, ऑफिसचा पत्ता नाही माहिती आपला, बरोबर ना. खाली देणार आहे मी ऑफिसचा पत्ता, पण तरी पण मी सांगतो बघा, येरोडा नागपूरचा पुणे एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या ATM शेजारी. ओके, बरेचशे लोकांनी मला म्हटले की कासिम भाऊ तुम्ही ऑफिसचा ऍड्रेस जो आहे डिस्कशन बॉक्स मध्ये पण लावा. तर आजपासून आपण चालू करणार आहे ऑफिसचा पत्ता सुद्धा द्यायला, नंबर तर आहेच आपलं. आणि बरेचसे लोक हे म्हणतात की तुम्ही फोन उचलत नाही. आता तुम्ही रात्री 12-10 ऑफिसचा जो टायमिंग आहे 6 वाजल्यापर्यंत टायमिंग असतो, बरं, 9 ते 6 पर्यंत. आता तुम्ही 7 वाजता 8 वाजता फोन करणार आहे तर कसं काय फोन उचलू शकतो, आमची पण फॅमिली असते प्रॉब्लेम, बरोबर ना. आणि लोकांची चर्चा तेच असतात की तो पत्ता नाही सांगितला तुम्ही राव 10 लाखाच्या घराचा, पत्ता दिला ना आता तुम्हाला शिक्रापूरला, जागा खरेदी केली तिकडं तुमचा 10 लाखाचा इंडिपेंडेंट हाऊस तयार होणार. आता एक प्रश्न अजून येतो तुमचा, किती दिवस लागणार. बघा तुमचा लोन जसा पास झाला तसं तिकडून धरायचं की 6 महिन्याच्या आतमध्ये तुमचा घर तयार. ओके, होम लोन भेटणार आहे, कॅश बीस भेटणार नाही 10 लाख. टप्प्याटप्प्याने तुमचं जसं जसं काम होणार आहे तसं तसं तुम्हाला होम लोन दिलं जाईल. आणि बिल्डर जे पळून जाणार नाहीये, तुम्ही जे बघतात ना बिल्डर पळून जातात, जागा पण म्हणजे बरेचसे असे डेव्हलपर आहे जे पॉवर ऑफ अटर्नी करून देतात. तर मी पहिलाच क्लिअर केलं, इथं आपण पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला करून देत नाही, इथं डायरेक्टली खरेदी खत आणि 7-12 भले ते 11 लोकांमध्ये आणि सगळं काही नियोजित आर झोन आहे, ते नियोजित आर झोन आहे. ओके, आणि तुम्हाला सगळी परवानगी ग्रामपंचायत मधून सगळं भेटणार आहे तुम्हाला. आणि मेन इम्पॉर्टंट हे आहे की बघा मंडळी, तुम्हाला भरोसा आमच्यावर नाही, पेपरावर ठेवायला लागणार आहे. पेपरावरती तुम्ही भरोसा ठेवलं तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पहिला तुम्ही या ऑफिसवरती या, ऑफिसवरती आले
तर आपले शाहिद भाईचा नंबर तर दिलेलाच आहे, व्हाट्सअपला तुम्ही बोला आम्हाला ती जागा बघायला यायचे. बरोबर ना, जागा बघायला आले तर पहिला ऑफिसवरती आले, पेपर वगैरेची सगळी माहिती घ्यायची, 7-12 ची माहिती घ्यायची. आवडली तुम्हाला माहिती तर मग, आणि मनामध्ये असलंच की आपल्याला घ्यायचं तर डायरेक्टली आपली गाडी आहे निशुल्क, काही चार्जेस द्यायची गरज नाहीये, गाडी आहे काही चार्जेस नाहीये. आणि बसायचं गाडीमध्ये आणि डायरेक्ट थेट शिखरापूरला आपली गाडी थांबणार, तिकडं जाऊन तो कुठल्या नंबरचा चौक म्हणजे कुठला कॉर्नरचा पाहिजे प्लॉट आणि कुठला ह्याचा पाहिजे, आता तुम्हाला 2 गुंठे पाहिजे 3 गुंठे पाहिजे हे, आणि लेआउट वगैरे सगळं बघून घ्यायचं. रस्ता किती आहे, 18 फुटाचा आहे का आतमधला 20 फुटाचा रस्ता आहे. बरोबर ना, पण आपले ज्यादातर आपले जे रस्ते असतात आतमधले 18 फुटच्या पुढेच असतात, एकदम सुंदर रस्ते वगैरे, म्हणजे 3-3 2 व्हीलर आपलं 2 व्हीलर नाही 3-3 4 व्हीलर लावून टाका ना, 2-2 ट्रक उभं करून टाका, काही टेन्शन नाही, आरामशीर माणूस निघणार आहे. आणि सगळं काही नियोजित आर्जून आहे, सगळं काही एकदम व्यवस्थित सुंदर वातावरणामध्ये जागा आहे. आणि सुंदर वातावरणामध्ये घर आलं तर मग काय झोपडपट्टी काय कशाला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार शाळा कॉलेजेस, अहो शिखरापूर आहे, आजूबाजूला सणसवाडी एरिया आहे, शाळा कॉलेजेस सगळं काय तिथं आहे. तर मंडळी मी एवढंच बोलणार आहे की लवकर या. अजून एक, जागा बघितली, प्लॉट क्रमांक तुम्ही सगळं मनामध्ये बसवलं तर पण 10,000 रुपयाचा टोकन द्यायचं विसरायचं नाही, कारण की तुम्ही जो 12 नंबर 1, 2 नंबर 5 नंबर जो काय प्लॉट तुम्ही सिलेक्ट करणार आहे आणि तो म्हणणार आहे की आम्ही नंतर देतो तुम्हाला टोकन, तर ते काय आपण रिझर्व ठेवणार नाही. आता तुम्ही 10,000चा टोकन दिलं तर मग काय होणार आहे की तो रिझर्व असणार आहे. मग जेव्हा खरेदी खत आणि 7-12 चा जे रजिस्ट्रेशनचा वेळ येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ऑफिसमधून फोन केला जाईल, तर तुम्ही यायचं त्यावेळेस अर्धी रक्कम जी आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे. मग त्यानंतर हप्ता तुमचा चालू होईल आणि 60 दिवसामध्ये 7-12 वरती तुमचं नाव प्लॉट क्रमांक सगळं काय दिसणार आहे. आणि जे 10 लाखाचं आहे ते अजूनपर्यंत मी कायम आहे, 10 लाखाचं घर आरामशीर बांधणार आहे, पण जागेचे पैसे वेगळे असणार आहे आणि घराचे पैसे बांधकामाचे वेगळे असणार आहे. ओके, एवढंच बोलून हे व्हिडिओ इथं संपू. विषय संपला नाही, विषय खूप मोठा आहे, अजून आपल्याकडे अजून आहे. तर त्यासाठी तुम्हाला बघा, अजूनपर्यंत केलं नाही ना, हो सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा. असं वाटत नाही तुम्हाला की तुमचे जे जीवलक मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पण व्हिडिओ जायला पाहिजे, त्यांना पण घर पाहिजे, तर त्यासाठी व्हिडिओला शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. एवढे व्हॉट्सअपमध्ये ग्रुप आहे तिकडं पण करा. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट, फेसबुकला पण टाकून द्या. बरोबर ना, तर चला भेटतो मी. मी कासिम शेख आणि हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल. आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.